छोट्या छोट्या कारणांनी निराश हताश होणाऱ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट. डोंबिवलीतील एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए परीक्षा उत्तीर्ण झालाय. सर्वत्र त्याच्या या मेहनतीची जिद्दीची चर्चा सुरू आहे. कोण आहे हा तरुण, खडतर प्रवासातून कसा बनला सीए, चला तर जाणून घेऊया या व्हिडिओतून. योगेश ठोंबरे असं सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या तरुणाचं नाव आहे. तो डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरात 20 ते 25 वर्षापासून राहतो. त्याची आई नीरा ठोंबरे या भाजी विक्रीचं काम करतात. वडिलांचं निधन झाल्यानंतर योगेशच्या आईनं अतिशय कष्टानं त्याला वाढवलं, शिक्षण दिलं. त्याची आई गावातून सकाळी लवकर उठून बाजारात जायची, तिथून भाजी विकत घेऊन त्या मार्केटमध्ये जाऊन त्याची विक्री करायची. योगेशने देखील सीए सारखी अवघड परीक्षा पास होत या मायमाऊलीच्या कष्टाचं चीज केलंय. सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याची आई ज्या ठिकाणी भाजी विक्री करायची त्या ठिकाणी जाऊन योगेशने घट्ट मिठी मारली, त्यामुळे दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. योगेशच्या या यशामुळे माईलेकरांवर कौतुकांचा वर्षाव होतोय. मराठी माध्यमातून सीए पर्यंतचा प्रवास खडतर असल्याचं योगेशनं सांगितलंय. तुम्हाला कशी वाटली योगेशची सक्सेस स्टोरी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओंसाठी पाहत राहा झी 24 तास.